अतुल ठाणे लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. शिवसेना उपनेते अनंत तरे माझ्यासोबत आहेत आणि दोन अतिशय महत्त्वाच्या विषयांवर आज पत्रकार परिषद झालेली आहे. तर दोन्ही विषयांवर आपण बोलणार आहोत. तरेसाहेब, ठाणे लाईव्हमध्ये सर्वात आधी स्वागत तुमचं. एकवीरा मंदिर महाराष्ट्राच्या, महाराष्ट्रातील जनतेचा एक अतिशय भावुकतेचा विषय असतो. एक नवीन निर्णय आज झालेला आहे, काय सांगाल त्या निर्णयाबद्दल? मी सर्वप्रथम माननीय पुण्याचे धर्मदाय आयुक्त देशमुख साहेब, सहधर्मदाय आयुक्त आणि ॲसिस्टंट चॅरिटी कमिशनर माननीय चव्हाण साहेब यांना धन्यवाद देईन की वर्षानुवर्ष देवीचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये जशा प्रकारची वाढ व्हायला पाहिजे ती कधीच वाढ झाली नाही. 25% विश्वस्त संस्थेला मिळणारं जे दान होतं पेटीच्या माध्यमातून, त्या दानाच्या पेटीवरसुद्धा ताट ठेवलं जायचं, त्याच्यामुळे देवीचं जे 25% दानसुद्धा ते मिळत नव्हतं. आम्ही हायकोर्टाच्या, माननीय हायकोर्टाच्या आदेशाने जी 30-सदस्यीय समिती त्या ठिकाणी डे टू डे कारभार पाहण्यासाठी नेमण्यात आली, त्याच्यात एक सदस्य म्हणून ॲसिस्टंट चॅरिटी कमिशनर चव्हाण साहेब, तहसीलदार आणि क वर्ग मॅजिस्ट्रेट डांगे साहेब, असे 30-सदस्यीय समिती नेमली. एक आमचे विश्वस्त गौरव प्रतिनिधी विजय देशमुख यांनी आम्हाला अर्ज केला होता. त्या अर्जामध्ये लिहिलं होतं की हे ताट काढा, भाविकांना प्रसाद द्या आणि कॉमन गुरुवांची पाळी करा. त्याच्या अनुषंगाने आम्ही हे अर्ज माननीय प्रशासकीय समितीला दिलं. त्या प्रशासकीय समितीच्या माध्यमातून माननीय ॲसिस्टंट चॅरिटी कमिशनर आणि एक सदस्य या नात्याने चव्हाण साहेबांनी त्यांचा अहवाल दिला. त्या अहवालावरती सहआयुक्त माननीय देशमुख साहेबांकडे दिला. देशमुख साहेबांनी त्याच्यावरती हे स्वीकारण्यास योग्य नाही, हे स्वीकारावं अशा प्रकारचा आदेश 4 महिन्यापूर्वी दिला होता, पण तो क्लिअर आदेश होत नाही अशा प्रकारचं एक म्हणणं झालं की 4 महिने का हा आदेश पारित झाला नाही ह्याचंसुद्धा आम्हाला काही कळलं नाही. शेवटी आम्ही एकदा भेटलो, देशमुख साहेबांना पण भेटलो आणि चव्हाण साहेब भेटलो. त्याच्यानंतर 19 तारखेला हा आदेश आला आणि 19 तारखेपासून हे ताट बंद झालं. ह्या भाविकांच्या एकवरा सर्व भक्तांचा विजय आहे. ज्या ठिकाणी 1000 किलोमीटर लांब जाऊन, 100 किलोमीटर लांब जाऊन देवीचं दर्शन घेताना त्या ठिकाणी जे दान टाकत होते ते दान त्या ठिकाणी देवीच्या भाविकांसाठी सुलभतेने सहजतेने दर्शन व्हावं ह्यासाठी व्हायला पाहिजे होतं, ते होत नव्हतं. ते पैसे वेगळे कुठे जात होते आणि म्हणून ते आता पैसे देवीच्या भाविकांसाठी सहजतेने सुलभतेने दर्शनासाठी होतील. त्याच्यामुळे सगळे भाविक आनंदित आहेत. त्या सगळ्यांनी माननीय देशमुख साहेब, चव्हाण साहेबांना धन्यवाद दिलेले. नक्की सर, असं ठाणे लाईव्हच्या माध्यमातून या सर्व एकवीरा भक्तांना तुम्ही काय आवाहन कराल? मी सर्व श्री एकवीरा देवी भक्तांना नम्रतेने प्रार्थना करेन, विनंती करेन की देवीला पवित्र शरीर पवित्र आत्माने आपण जावं. आपलं त्या ठिकाणचं जे हात जोडून प्रार्थना करावी. पेटीत ताटात पैसे टाकण्यापेक्षा पावतीने पैसे त्या ठिकाणी फाडावे, जेणेकरून ह्या ठिकाणी देवीच्या उत्कर्षामध्ये आपला वाटा असेल. त्याचबरोबर त्या ठिकाणी भाविकांच्या सुलभतेने सहजतेने दर्शनासाठी जो आम्ही विश्वस्त म्हणून खर्च करत होतो त्याच्यात भर पडेल आणि आपल्याला हे देवस्थान कुठेतरी वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळेल. तिरुपती बालाजी आहे, शिर्डी संस्थान आहे, इव्हन सिद्धिविनायक अशा प्रकारचं देवस्थान आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच अनंत तरे यांनी आवाहन केलेलं आहे की जे आपण दान करतो, देवीला जे दान करतो ते कुठेतरी ताटात न करता ते दान पेटीतच करा, असं आवाहन करण्यात आलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, आज भाजपामध्ये मेगाभरती झालेली आहे, त्यामध्ये जे मधुकर पिचड आहेत आणि त्यांचा मुलगा आमदार, त्यांनीसुद्धा भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे, त्याला कुठेतरी विरोध आज अनंत तरे यांनी केलेला आहे. हा विरोध नक्की कशासाठी याबद्दल आपण देखील जाणून घेणार आहोत. सर, तुम्ही मधुकर पिचड असेल, पिचडची फॅमिली असेल, त्यांना वर्षानुवर्ष ओळखत आहे आणि आज त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा प्रवेश झालेला आहे. नक्की का विरोध आहे त्यांच्या प्रवेशाला तुमचा? मी कालच माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना भेटलो, माननीय मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं, माननीय उद्धव साहेब यांना पण निवेदन दिलं. आमचा विरोध ह्याच्यासाठी आहे, ज्या ग्रस्ताने लाखो आदिवासी महादेव कोळी आणि तत्सम जमातीला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, त्यांना देशदडी लावण्याचा प्रयत्न केला, असा माणूस आमच्या युतीत येऊन ह्याहीपेक्षा आम्हाला उद्ध्वस्त करेल
नस्तनाबूत करेल म्हणून त्यांना विरोध केलेला आहे. खरं तर मधुकर पिचड यांचा जातीचा दाखला, ज्या दाखल्याच्या ओरिजिनल शाळेमध्ये त्यांनी ओरिजिनल रेकॉर्डमध्ये हिंदू कोळी असताना हिंदू महादेव कोळी अशी खाडाकोळ केलेली आहे, हा प्रश्न मी विधिमंडळामध्ये सदस्य असताना विचारला होता. सरकारने मान्य केलं पण कुठची कारवाई केली नाही. मग त्यावेळेस फक्त एकच प्रश्न मी केला की जे निकष मधुकर पिचड यांना जात पडताळणी समितीने लावलेले आहेत तेच निकष संपूर्ण राज्यामध्ये महादेव कोळी आणि तत्सम जमाती लावावे. गावीत माननीय आरोग्यमंत्री होते, त्यांनी हो म्हणले पण त्याच्यावरती कारवाई झाली नाही. पण आमचं म्हणणं आहे की शेवटी मधुकर पिचड साहेब हे जसे जन्माला आले, ज्या पद्धतीने त्यांचा जन्म झाला, ज्या पद्धतीने त्यांच्या आई आणि वडिलांनी सांगितले की तू महादेव कोळी समाजाचा आहेस, तसंच आमचा जन्म झालेला आहे, तसंच आमच्या आई वडिलांनी सांगितले की तुम्ही महादेव कोळी समाज, त्याला चॅलेंज करण्याचा मधुकर पिचड किंवा त्यांच्या कुठच्या माणसाला अधिकार नाही. खास करून त्यांनी जात पडताळणी समिती इतर राज्यांमध्ये नसताना फक्त महाराष्ट्रामध्ये राज ही जात पडताळणी समिती आणली, फक्त सुप्रीम कोर्टाचं नाव घेतात पण त्याचे निकष सुप्रीम कोर्टाचे लावले नाहीत. आणि म्हणून जे निकष मधुकर पिचड यांना आहेत तेच निकष इतर महादेव कोळी समाजाला लावा. आता भारतीय जनता पार्टीने प्रवेश दिलेला आहे, आमची त्यांना विनंती आहे की आता तुमचा पवित्रा बदला, तुम्ही आमच्याबरोबर या, आमच्यासाठी लढा करा, आमच्यामध्ये मिक्स व्हा, आम्हाला जात जातीचा दाखला मिळाला पाहिजे, त्याला व्हॅलिडिटी मिळायला पाहिजे, आणि जर देत नसेल त्यांच्या विरोधात आमच्याबरोबर उभे राहा तर आम्ही तुमचं समर्थन करू, नाहीतर आमचा पवित्रा जो पूर्वी होता त्याहीपेक्षा तीव्र आम्ही लढा करू. नक्कीच मधुकर पिचड यांचा जातीचा दाखला हा वैध नाही आहे असा आरोप आज अनंत दरे यांनी केलेला आहे. तसेच तुम्ही आता भाजपामध्ये प्रवेश केला आहे तर भाजप आणि शिवसेनेची युती या महाराष्ट्रामध्ये आहे आणि आता प्रवेश केल्यानंतर तुम्ही आमच्यासाठी उभे राहा असं देखील आवाहन अनंत दरे यांनी या माध्यमातून आज केलेलं आहे. ठाणे लाईव्हच्या सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी ठाणे लाईव्हचं फेसबुक आणखीन मी अशी विनंतीसुद्धा माझ्या जे निवेदन दिलं माननीय चंद्रकांतदादा पाटील, माननीय मुख्यमंत्री, माननीय उद्धवसाहेब ठाकरे, त्या निवेदनामध्ये खास असं म्हणलेलं आहे जर प्रवेश दिला तर त्यांच्याकडनं वधून घ्या. आणि दुसरी गोष्ट जे भ्रष्टाचाराची गोष्ट आहे की ते मंत्री आदिवासी विकास मंत्री असताना प्रचंड असे त्यांच्या ते आरोप झालेले आहेत, त्या सगळ्या आरोपाची तपासणी करून घ्या, त्याची विशेष तपास पथकामध्ये चौकशी करून. आणि खरं तर त्या तपासामध्ये ते जर सापडले नाही तर त्यांना आनंदाने प्रवेश असं मी लिहिलेलं आहे, पण तसं काय झालेलं दिसत नाही. असं झालं तर ते मला असं वाटतं की लालू प्रसाद यादव त्यांच्या बाजूला त्यांची जागा असेल. आज कुठेतरी एका भ्रष्टाचारी माणसाचा तुमच्या बोलण्यातून असं दिसतंय की कुठेतरी एका भ्रष्टाचारी माणसाचा भाजपमध्ये आज प्रवेश झालेला आहे असं म्हणणं योग्य ठरेल का? हे आम्ही आरोप केलेले आहेत, हे चौकशीनंतर सिद्ध होतात. आमचं तर म्हणणं आहे शासनाने चौकशी करावी. आणि मग मी त्यावेळेस माफी मागेन समजा आरोपी नाही ठरले तर, ते म्हणजे ते आरोप खरे नाही ठरले तर, पण चौकशी होण्याची गरज आहे. नक्कीच भ्रष्टाचाराची देखील चौकशी झाली पाहिजे, तसेच त्यांच्या जातीच्या दाखल्याची देखील चौकशी झाली पाहिजे असं आवाहन आज अनंत तरे यांनी केलेलं आहे. नक्कीच ठाणे लाईव्हच्या माध्यमातून सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी ठाणे लाईव्हचं जे फेसबुक पेज आहे ते लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.